आता पाहूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या। नाशिकच्या सिन्नरमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात 3 ठराव मंजूर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह दिल्ली गाठणार असून 3000 पेक्षा कमी दर मिळाल्यास लिलाव रद्द करण्याचा ठराव। धाराशिवच्या बाजार समितीमध्ये शुकशुकाट, कांदा निर्यात बंदीच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। कुणाचं तरी नाव घ्यायचं असतं म्हणून काही जण आमची नावं घेतात, आमचं नाव घेतलं नाही तर टीव्ही तरी त्यांना कसा दाखवणार, जयंत पाटील यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका। नावं घ्यायची असतात त्यामुळे काही लोक नावं घेतात, त्याच्याशिवाय तुम्ही तरी टीव्हीवर कसं दाखवणार। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, जयंत पाटलांचं नाव घेत चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही, राजू शेट्टी यांचा जयंत पाटील यांच्यावर पलटवार। पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी अधोगती माझी अजून काही झालेली नाही आहे, तेव्हा आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदे जयंत पाटलांनी बंद करावेत। महाराष्ट्रात एनआयएच्या मोठ्या प्रमाणात धाडी, छापेमारीमध्ये 68,03,000 रुपयांची रोख रक्कम जप्त। 21 पिस्तूल, 2 एअरगन, 8 तलवारी, 2 लॅपटॉप, 10 मॅगझिनसह हमासचे 51 झेंडे सुद्धा जप्त। जेपी नड्डांचा आजचा पुणे दौरा रद्द, 2 धागे प्रभू श्रीराम के लिए उपक्रमात सहभागी होणार होते। उपनगरीय रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज 3 मार्गांवर ब्लॉक, मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर दुरुस्तीचं काम, तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक। कोस्टल रोड जानेवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत, काम अंतिम टप्प्यात, सद्यस्थितीमध्ये 83% काम पूर्ण। मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान 1 लेन सुरू होणार। जालन्यात धनगर समाजाकडून अंबड पैठण महामार्गावर टायर जळत रास्ता रोको, चप्पल फेकीचा निषेध।